नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 10वीमध्ये आपण उत्तीर्ण झाल्याबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आपले हार्दिक अभिनंदन करत आहे. विद्यार्थी मित्रों, तळागाळातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं यासाठी व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची निर्मिती 1995 दरम्यान या महाविद्यालयाने केली. या व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, त्यानंतर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी व्यवसाय अभ्यासक्रम विभागामध्ये समावेश होतो. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे, इलेक्ट्रिकल साधने यांचं रिपेरिंग शिकवलं जातं आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष साईटवर जाऊन सुद्धा कामाचे ज्ञान दिले जाते. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट हे अतिशय उत्तुंग असं क्षेत्र आहे. यामध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या मार्केटिंगचे आयडिया ज्या आहेत त्या आयडियाज शिकवल्या जातात. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमध्ये कशा पद्धतीने काम चालते, मॉल्समध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केले जाते, कोणत्या पद्धतीचं काम आहे हे शिकवलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज याबद्दलही या विभागामध्ये माहिती दिली जाते. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी या गाड्यांच्या संदर्भातील जे काही प्रात्यक्षिक ज्ञान आहे ते ज्ञान या ठिकाणी दिलं जातं. या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संधी आहेत त्या संधी तुम्हाला अवगत करून दिल्या जातात. या विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रोजगार आणि स्वयंरोजगार आहेत ते या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं मार्गदर्शन केलं जातं. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटचं जे डिपार्टमेंट आहे ते अतिशय आधुनिक पद्धतीचं डिपार्टमेंट तयार केलेलं आहे. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागाचं डिपार्टमेंटसुद्धा सुसज्ज असं आहे. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभागाचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या आणि इतर आवश्यक असलेल्या ज्या सुविधा आहे त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्या योग्य विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे काम करावे हा उद्देश असतो. यातूनच शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जे यशवंत विद्यार्थी म्हणून त्यांचा आम्ही गौरव करतो, असे अनेक यशवंत विद्यार्थ्यांनी स्वतःचे गॅरेजेस सुरू केलेले आहेत, स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, स्वतःचे दुकानं सुरू केलेले आहेत, होलसेल्सचे दुकानं सुरू केलेले आहेत. स्वतःच्या पायावर हे उभे राहिलेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. हे जे यशवंत विद्यार्थी आहेत हे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे ऑटोमोबाईलचे त्या ठिकाणी असलेले वर्कशॉप, त्यानंतर टू व्हीलरचे गॅरेजेस सुरू केलेले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं यासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रदर्शन असेल वेगवेगळ्या स्वरूपाचं, त्या प्रदर्शनांचे नियोजन केलं जातं. रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रम राबवले जातात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी कंपन्यांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन अप्रेंटिसशिप कार्यक्रम राबवलेले आहेत. मुलाखत कशी द्यायची विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. खंडेनवमीसारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये एक आपुलकी निर्माण व्हावी आपल्या कामाबद्दल त्या संबंधीचे कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे वक्ते या ठिकाणी बोलवले जातात आणि त्यांच्या मार्फत ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. ज्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचे जे वक्ते आहेत ते सुद्धा बोलवले जातात. HSC परीक्षेसंदर्भातलं मार्गदर्शन हे वेळोवेळी विद्यार्थ्यांना करत असतो. रस्ता सुरक्षासारखे कार्यक्रम जे आहेत, सेफ्टी फर्स्ट या दृष्टिकोनातून कार्यक्रम राबवले जातात. ऑटो एक्सपोसारखे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये राबवले गेले आहेत. त्यानंतर फ्री सर्व्हिस प्रोग्राम जे आहेत, टू व्हीलरचे, फोर व्हीलरचे, असे फ्री सर्व्हिस कॅम्प महाविद्यालयामध्ये राबवले गेलेले आहेत. इंडस्ट्रीयल व्हिजिट ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची दृष्टी मोठी व्हावी या दृष्टिकोनातून इंडस्ट्रीयल व्हिजिट्स प्रत्यक्ष साईटवर सुद्धा जाऊन दिली जाते आणि या विद्यार्थ्यांना तेथे असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चालणारी जी कामं आहेत त्या कामांच्या संदर्भातलं प्रत्यक्ष
मार्गदर्शन मिळत असतं, अनुभव मिळत असतो आणि त्या ठिकाणी चालणारं काम कशा पद्धतीचं आहे तेही पाहायला मिळतं. अशा पद्धतीने मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा व्हिजिट्स आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ऑन द जॉब ट्रेनिंगसारखे प्रोग्राम राबवले जातात. यामध्ये मग विद्यार्थ्यांना टू व्हीलर फोर व्हीलरचे गॅरेजेस असतील, इलेक्ट्रिकल शॉप्स असतील किंवा मोठमोठे मॉल्स असतील किंवा रिटेल शॉप्स आहेत, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पाठवलं जातं. अशा या विद्यार्थ्यांना घडवल्यानंतर ते विद्यार्थी ज्यावेळेस 12वी पास होतात त्यावेळेस ते कशा पद्धतीने घडले जातात त्यांची आपण एक प्रगट मुलाखत या ठिकाणी पाहूया. नमस्कार, मी अरुण काळे, हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर येथून 2013 या वर्षी मार्केटिंग आणि रिटेल मॅनेजमेंटचा हा व्यावसायिक अभ्यासक्रम घेऊन इयत्ता 12वी पास झालो. त्यानंतर डिजिटल मार्केटिंगचा 2 वर्षाचा कोर्स घेऊन चाकण या ठिकाणी महालक्ष्मी पब्लिसिटी नावाने ॲडव्हर्टायझिंगचा व्यवसाय सुरू केला. तो आज यशस्वीपणे चालवत आहे. माझी कंपनी आज महाराष्ट्रभर सर्व्हिस देण्याचे काम करते. आमच्या कंपनीबरोबर 100 अधिक क्लायंट महाराष्ट्रभर जोडले गेलेले. कुठलाही व्यवसाय हा मार्केटिंग शिवाय चालूच शकत नाही, त्यामुळे सध्या कोणताही व्यवसाय करण्या अगोदर बहुमूल्य मार्गदर्शन मार्केटिंग अँड मॅनेजमेंट कोर्स मधून मिळते. हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मला माझ्या व्यावसायिक जीवनात त्याचा खूप मोठा फायदा झाला, त्यामुळे मी कुठल्याही क्लायंट सोबत सहजरित्या बोलू शकतो. त्यामुळे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण 10वीनंतर हुतात्मा राजगुरु महाविद्यालय येथून मार्केटिंग अँड मॅनेजमेंटला प्रवेश घेऊन आपलं उज्ज्वल भविष्य घडवावे ही विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संतोष शिवाजी मही, राहणार राजगुरुनगर तिनेवाडी रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे प्रतीक एंटरप्राइजेस म्हणून. त्यामध्ये आम्ही कम्प्युटर सेल्स सर्व्हिस रिपेरिंग ही सर्व कामे करतो. त्याच पद्धतीने माझे चाकण एम आय डी सीमध्ये, शिक्रापूर एम आय डी सीमध्ये व खेड सिटी एम आय डी सीमध्ये 80 ते 90 कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. त्यामध्ये माझी 8 ते 9 माणसाची मॅनपॉवर आहे तेवढी. त्यामध्ये मी 12वीमध्ये असताना 11वी 12वीमध्ये एम सी बी सी कोर्स केला. त्यामध्ये मार्केटिंग अँड मॅनेजमेंट हा कोर्स केला. त्यामध्ये आम्हाला शिकवण्यात आले की कंपन्यांमध्ये जाऊन कशी मार्केटिंग कशी करायची, त्याच पद्धतीने आपले प्रोडक्ट्स कसे सेल करायचे, आपले जे इन्फॉर्मेशन आहे कसे द्यायचे, ते ॲक्टिव्हिटीज वगैरे ते सर्व शिकवण्यात आले. मला एम सी बी सीचा खूप फायदा झाला, त्यामुळे मला भरपूर कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट्सही मिळाले आणि आज आम्ही या खेड तालुक्यामध्ये प्रत्येक एंटरप्राइजेसचे खूप नावलौकिक झालेले आहे, खूप मोठा बिझनेस झालेला आहे. या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सागर कारले, राहणार चांदूस, तालुका खेड, जिल्हा पुणे. मी 10वीनंतर 11वी 12वी हे शैक्षणिक वर्ष हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर इथून एम सी यू सीमध्ये रिपेअर मेंटेनन्स अँड रिवाइंडिंग ऑफ इलेक्ट्रिकल मोटर हे विषय घेऊन पास आउट झालो. त्याच्यानंतर 2016 हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनी यामध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचे काम पाहिले. या कालावधीमध्ये वायरमॅन लायसन आणि त्याच्यानंतर सुपरवायझरचे लायसन काढून 2018 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचे PWDचे लायसन काढले आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. मित्रांनो, याच कालावधीमध्ये माझ्या बॅचचे बऱ्याचशा मित्रांनी मोटर रिवाइंडिंगचे दुकाने, त्याचप्रमाणे हाऊस वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग यामध्ये आपले क्षेत्र निवडून चांगल्या करिअरची सुरुवात केली आहे. बऱ्याच जणांनी एम सी बी सी पासआउटनंतर सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेतले. तरी मित्रांनो, आपण एम सी बी सी हा विभाग निवडून आपल्या कौशल्यांना वाव द्यावा आणि आपला व्यवसाय स्वतःचा चालू करावा. मी रवींद्र मारुती कोरडे, राहणार राजगुरुनगर. मी 1995-96 हुतात्मा राजगुरु महाविद्यालय या कॉलेजमधून एम सी बी सी या किमान कौशल्य इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग वर्क हा कोर्स पूर्ण केला. मी राजनगरमध्ये दर्शन मोटर रिवाइंडिंग वर्क्स या नावाने माझे स्वतःचे शॉप चालू केले. ते आज तागायत चालू आहे आणि त्यामध्ये मी चांगलं काम करत आहे. हे काम करत असताना या कोर्समधनं जे काही शिकवले गेले त्याचा मला चांगला उपयोग होत आहे आणि त्या कोर्समधनं जे मी जे काही शिकलो त्याचा पण मी चांगला उपयोग करून घेत आहे. मी निलेश प्रकाश बंदेरू, मी एम सी बी सीचा विद्यार्थी आहे.
मी अक्षय मोटर्स राजगुरुनगर येथे हिरो मोटो कॉर्प मध्ये वर्कशॉप मॅनेजर आहे. मी उत्तीर्ण झाल्यापासून ऑटो इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. MCVC मध्ये मी शिक्षण घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला.